रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील 105 घरांचे पुनर्वसन होऊन सुद्धा त्यांना 20 वर्ष झाले प्लॉट मिळालेले नाहीत, त्यासाठी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि 2018 मध्ये हायकोर्टाने निकाल दिला की या सर्व प्रकल्पग्रस्त लोकांना एका वर्षाच्या आत प्लॉट वाटप करण्यात यावे, परंतु तरी सुद्धा शासनाने या सर्व लोकांना प्लॉट वाटप केले नाही आणि कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि म्हणून या सर्व लोकांनी वारंवार आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाने त्यांना खोटी आश्वासने देऊन त्यांचे आंदोलन मागे घेतले आणि आज दिनांक 1/11/2022 रोजी सर्व गावकऱ्यांनी शासनाला लेखी निवेदन देऊन सर्व नागरिक, महिला, लहान मुले आणि त्यांची गुरेढोरे या सर्वांनी हतनूर जलाशयाच्या बॅकवॉटर मध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचा संध्याकाळपर्यंत असा फरक पडला की सर्व झोपलेली शासन व्यवस्था जागी झाली आणि जिल्ह्यातील सर्व लहान मोठे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि राजाराम भाऊ महाजन आणि एकनाथ रावजी खडसे व रोहिणीताई खडसे यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी साहेब यांनी या सर्व 105 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत प्लॉट वाटप केले जातील असे लेखी आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले। हतनूर धरणाच्या बॅकवॉटरच्या क्षेत्रामध्ये मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामधील अनेक गाव बाधित होतात आणि त्या गावांचं एक विशेष बाब म्हणून पुनर्वसन करावं अशी मागणी गेल्या काही वर्षापासून होती। 1999 मी पाटबंधारे मंत्री असताना एक विशेष बाब म्हणून या सर्व गावांच्या पुनर्वसनचा प्रश्न कॅबिनेट पुढे मांडून आपण मंजूर करून घेतला आणि तेव्हापासून तर आज त्या गायब हा प्रश्न असा जनतेला बिजर कोंबड्या बदललेला आहे। भूमी परंतु मोजणी झाली नाही, मोजणीचे आता काल पैसे भरले, अजून प्लॉट पडले नाही। त्या ठिकाणी या सर्व लोकांचे नेतृत्व करणारे श्री गंभीरदादा उन्हाळे सरपंच, उपसरपंच दत्तू गुरुजी, शशांक भाऊ सीताराम उन्हाळे व ग्रामपंचायत सदस्य आणि रावेर तालुक्यातील तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, सर्कल मॅडम, तलाठी व सदस्य दीपक पाटील व सर्व गावकरी उपस्थित होते। सर्व गावकऱ्यांनी आमदार राजाराम भाऊ महाजन आणि आमदार एकनाथ रावजी खडसे यांचे आभार मानले व आंदोलन मागे घेण्यात आले। विनोद कोळी यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, रावेर।